गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। कोकणातील प्रतिपंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त सुरू असलेल्या सप्ताहाची सांगता चंद्रभागेच्या तीरावरती झाली। पवयत भटवाडी येथील चंद्रभागा तीरावरील हा नयनरम्य सोहळा असणारी ही चंद्रभागा भटवाडीमध्ये आहे आणि या चंद्रभागेच्या तीरी आज विठ्ठल स्नान होणार आहे। सगळे वारकरी सावंतवाडीतले विठ्ठल मंदिरातले वारकरी जे आहेत ते आपल्याला चंद्रभागेच्या तीरावर पाहायला मिळत आहेत। विठ्ठल स्नान जे आहे ते आता काही क्षणात या ठिकाणी सुरू होणार आहे। भटवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये पालखी पोहोचलेली आहे। सावंतवाडीतलं कोकणातलं जे प्रतिपंढरपूर असणारं सावंतवाडीतलं विठ्ठल रुक्माई मंदिर आहे त्या ठिकाणावरनं हे सगळे वारकरी बांधव हे चंद्रभागेच्या तीरी स्नानासाठी आलेले आहेत आणि हा सोहळा याची देही याची डोळा आपण आता पाहणार आहोत। जय जय विठोबा रुक्माई।
आपण पाहिलं तर आषाढी एकादशी निमित्त गेले 7 दिवस प्रतिपंढरपूर कोकणातलं जे सावंतवाडीतलं विठ्ठल रुक्माई मंदिर आहे तिथे सप्ताह सुरू होता आणि त्याची सांगता झाल्यानंतर आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी विठ्ठलाचं स्नान हे सावंतवाडी भटवाडी येथील चंद्रभागेच्या तीरी होताना आपण पाहिलेला आहे हा सोहळा याची देही याची डोळा आपण पाहिलेला आहे. विनायक गावस, कोकण सात लाईव्ह, सावंतवाडी. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल.